सगळ्या भावनिक क्षण त्यांच्या कुटुंबात आहेत. आज मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते सूत्रांच्या समोर. कसं बघता पुन्हा तुमच्या नेत्यांना परत परत त्याच एका कारणावरून टार्गेट केलं जातं? मग आमच्या पक्षामध्ये जे पळपुटे होते ते पळून गेले या अशा कारवाया ना. नितीश कुमार सुद्धा गेले, त्यामागची कारण सुद्धा साधारण याच पद्धतीची आहे. रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, माझ्या भावालाही नोटीस आली आहे सध्या. लहान 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 गोष्टी 12-12, 13-13 वर्षाच्या काढायच्या आणि 2-5 लाखासाठी. ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच आहे आणि हे जे चित्र आहे हे देशासाठी चांगलं नाही. जे भारतीय जनता पक्षाबरोबर नाही त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा. असं आहे की जे कोणी हे सगळं करत आहे, आम्ही हा जो मुलुंडचा एक नागडा माणूस आहे पोपटलाल नागडा, विक्रांत घोटाळा, INS विक्रांत घोटाळा, विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग करून कोट्यवध रुपये गोळा केले, त्याच्यावर FIR दाखल झाला, गुन्हा दाखल झाला, खालच्या कोर्टाने त्याला जामीन नाकारला, त्याच्या आणि त्याच्या मुलाला हे भूमिगत झाले, नंतर त्याने जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर तो FIR त्याने काढून इथे येऊ शकले असते. देशाच्या संरक्षण विषयक व्यवहारात कोट्यवधी रुपये भारतीय जनता पक्षाचा एक लफंगा पैसे गोळा करतो, सरकार गुन्हा दाखल करतो आणि मग देवेंद्र फडणवीस तो गुन्हा मागे घेतात. कोट्यवधी रुपयाचा अपार आहे क्राऊड फंडिंग. 2-1 हजार रुपये क्राऊड फंडिंगचे गोळा केले म्हणून तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली होती. मग हा मुलुंडचा नागडा पोपटलाल कसा मोकळा? हा सगळ्यांची आता काढतोय ना. टेंडर घोटाळा काल परवाचा 8,000 कोटीचा, 800 कोटीचे अँब्युलन्स, 8,000 कोटी. मी तुमचं दौंडचं प्रकरण मी नेहमी सांगतोय, 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग भाजपचा राहुल कुल करतो, दादा भुसे 200 कोटी, गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना, त्यांना नोटिसा नाही का? त्यांना नोटिसा टाइप करताना तुमची शाई संपते का प्रिंटर बंद पडतो ईडीचा? सांगा ना, हे आमचे लोक जे तिकडे गेले आहेत आता. अजित पवार 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, हे प्रधानमंत्री सांगतात ना, आम्ही सांगतोय का? शिखर बँक घोटाळा, आम्ही सांगतोय का? प्रधानमंत्री सांगतायत. प्रफुल्ल पटेल प्रॉपर्टी जप्त केली आहे ईडीने 450 कोटीची, हे प्रधानमंत्री सांगतायत. इकबाल मिर्ची बरोबरचे संबंध हे अमित शाह सांगतायत. हसन मुश्रीफ कोण सांगताय? एक पाय तुरुंगात आहे कोण सांगताय? छगन भुजबळ सुटले ना. मग तुम्ही जे शिवसेनेचे जे लोक आमचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आहे, अन्य लोक आहेत, त्यांना तुम्ही हा राजकीय सोडबुद्धीतून त्रास देताय. पण आमच्यासारखी माणसं जी आहेत पक्षात आमच्या, ती झुकणार नाही, टाका ना तुरुंगात. किती दिवस टाकणार तुरुंगात? टाकून झालं एकदा, परत टाका. एकदा टाकून झालाय परत टाका. रवींद्र वायकर सुद्धा आज चालले आहेत, आज किशोरीदाई पेडणेकर चाललेले आहेत, यशवंत दादा व्यती त्यांना पण तुरुंगात टाकणार होता, आज तुमच्या बाजूला बसलेत ना. असे किती नावं घ्यायची? भावना गवळी जामिनावर सुटल्या ना ईडीच्या, आज कोणाबरोबर आहे? किती नावं घेऊ आणि किती नावं घ्यायची काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली आणि आता जनता दल युनायटेडमधली? जनता दल युनायटेडचे नितीश कुमार जे गेले आहेत त्यांच्या पक्षाच्या ट्रेझररवरती ईडीने रेट टाकल्या होत्या 10 दिवसापूर्वी. तुम्हाला माहिती आहे का JDU संबंधित त्यांचे जे आर्थिक लागेबांधे आहेत त्याच्यामध्ये ट्रेझरर सह अनेकांवर ईडीच्या रेड पडल्याची माझी पक्की नाही. ते घाबरले, काही लोक घाबरून जात आहेत, आम्ही नाही घाबरत. बघू ना, आमचं पण सरकार येईल ना, तेव्हा हिशोब तुम्हालाही द्यावा लागेल. या सगळ्या पक्षांचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल आणि कारवाया काय करायच्या त्या करून टाकायच्या.
फासावर लटकवायच्या फासावर लटकून टाकतात किती ते बघा. हा देशाचा लढा आहे, देशातल्या हुकुमशाही विरुद्ध आम्ही लढतो, त्याच्यामुळे आम्ही मागे हटणार नाही. खोट्या कारवाया होत असतात, ब्रिटिशांनी केल्या, आणीबाणी झाल्या, तुम्ही करा. तुम्ही डरपो का? तुम्ही आम्हाला घाबरताय म्हणून तुम्ही आम्हाला खोट्या प्रकरणामध्ये गुंतवताय, का ही चिंता आम्हाला नाहीये. बोला. तसंच काल ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांची राष्ट्रीय पक्षांतर बंदी कायद्याच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. अरे बापरे, हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे या देशातला. ज्या माणसाने आतापर्यंत 10 पक्षांतरे केलेली आहे, बर का, ज्या व्यक्तीनं आतापर्यंत 10 पक्षांतर सहज करून पचवली आहे, ढेकर दिली आहे ती पचवून पक्षांतर, ज्या व्यक्तीनं ट्रायब्युनल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं नेमल्यावर शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाहीये, 40 लोकांनी आधी 16 मग 16 ज्या प्रकारची पक्षांतर केली, त्या विधिमंडळ पक्षाच्या फुटीर गटालाच मान्यता देऊन टाक म्हणजे पक्षांतरावर शिक्कामोर्तब करतो, अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून हे सरकार, अशा तुमच्या कुठली समिती आहे काय पक्षांतर, काय महान माणूस आहे का अभ्यास, डॉक्टर आंबेडकरांनंतर हेच घटनाकार त्यांना सापडले का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतात ओम बिर्ला, असं मी सांगतो. कारण जे संविधान निर्माण झालंय त्या संविधानानुसार हे सगळे आमदार हे बरखास्त व्हायला पाहिजे होते, पण राहुल नार्वेकर आहे भारतीय जनता पक्षाचा हस्तक म्हणून, पक्षाचा हस्तक म्हणून जो न्याय दिलाय, जो निर्णय दिलेला आहे, हा घटनाविरोधी आहे. स्वतःलाच पक्षांतराची चाट नाही, स्वतः 10 पक्षांतर केलेले गोष्ट आहेत, त्यांना तुम्ही त्या पक्षांतर विरोधी त्या समितीवर बसवता. या सरकार देशाच्या संविधानाच्या घटनेचा आणि पार्लमेंटचा अपमान नाही. मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भ, मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणेंनी पण विरोध दर्शवला. एकनाथ शिंदे म्हणतात की या अधिसूचना काढलेली आहे, मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. आम्हाला या सध्या या कोणत्या वादात पडायचं नाहीये. आम्हाला असं वाटतं की ज्यांची जी मागणी आहे ती सरकार पूर्ण करणं समर्थ असेल त्यांनी पूर्ण करावी. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, एकमेकांच्या ताटातलं न ओरबडता प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळायला पाहिजे. बेसिकली हा सगळा विषय आर्थिक मागासलेपणातून निर्माण झाला. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये नोकऱ्यांचा दुष्काळ पडलाय, रोजगाराचा दुष्काळ पडलेला आहे, त्यातून निर्माण झालेला विषय. याचं कारण सरकारची धोरणं, राज्य सरकार आणि केंद्र सरकार, मुंबईसह महाराष्ट्रातला उद्योग ज्या पद्धतीनं बाहेर नेला जातोय रोजगार, त्यातून निर्माण झालेला प्रश्न. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जो अन्याय सहन करावा लागतो त्यातून निर्माण झालेला प्रश्न. त्याच्यामुळे हा अत्यंत संयमानं घ्यायचा हा राजकारणाचा विषय नाही आणि आम्ही ते राजकारण करू इच्छित. नारायण राणेंनी विरोध केलाय ना, त्यांना विचारा ना. पण राऊत सर, याच्यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होतो किंवा जाणीवपूर्वक? नाही, हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातो आहे. भारतीय जनता पक्ष हा वाद निर्माण करतो. हे सगळे जे आता सत्तेमध्ये आहेत, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचं आणि ओबीसींच्या बाजूने बोलायचं आणि सगळं एकच आहे. खरं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत. मुख्यमंत्री एक भूमिका घेत आहेत, त्यांचे मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत, भुजबळ वेगळी भूमिका घेत आहेत, देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेत आहेत. हे त्यांच्या कॅबिनेटमधलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते. आणि जेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे. ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जातं. जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील, त्यांनी जे मंत्री आहेत 2 किंवा 3 त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे. याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे, तुम्ही सगळं ठरवून करता. आश्वासन आणि भुजबळांचा जो हे आहे तांडव तेही पाहिलेलं आहे. आता तेही एक सगळ्यांचा मोर्चा काढत आहे. महाराष्ट्रामध्ये किती काळ चालतो
महाराष्ट्र असं अशांत आणि अस्थिर करू या सरकारला काय साध्य करायचं केंद्राला? मुळात अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा स्पष्ट केलंय, हे अधिकार केंद्राने काढलेले आहेत. कोणाला मागास ठरवायचं, कोणाला आरक्षण द्यायचं, हे केंद्राच्या हातामधले अधिकार आहे. अशा वेळेला जे काल तुम्ही ज्याला तुम्ही अध्यादेश म्हणताय, जो ड्राफ्ट आहे, खरोखर मराठ्याला मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का? आजही लाखो लोकांच्या मनातही शंका आहे, पण आम्ही त्याचं अजिबात फक्त भाष्य करत नाही. आम्हाला वाटतं ताबडतोब मिळायला हवं. जरांगे पाटील समाधानी आहेत ना? जरांगे पाटील समाधानी आहेत ना? मग ठीक आहे, असं म्हणतो की आरक्षण मिळालं. राज ठाकरेंचा जो प्रश्न आहे, भूमिका आहे, योग्य आहे असं मी म्हणतो. सगळ्या मागण्या मान्य झाला, पण आरक्षण मिळालं का हे सांगा. तुमच्या सगळ्या मान्या, आम्ही तेच म्हणतो, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या, पण खरोखर आरक्षण मिळालं असेल तर स्पष्ट आहे. आज हळूहळू लोक त्याच्यावर बोलायला लागले. इथे तुम्ही सांगतो, आम्हाला त्याच्या काही बोलायचं नाही. मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात असं चित्र आता समोर येत आहे. मुख्यमंत्री गुलाल उधळत आहेत, मुख्यमंत्र्यांचे लोक पेढे वाटत आहेत, सगळं ठरवून चाललंय. जरांगे पाटील हा खूप साधा माणूस आहे, ते समाजासाठी लढतायत असं चित्र आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती कोणती भाषा आता करणार नाही. सर, ललित पाटील प्रकरणातून पुणे पोलिसांनी संजीव ठाकूरांच्या विरोधात एक अहवाल वैद्यकीय शिक्षण घेतले नाही ना, अशी माहिती समोर येते की त्यांच्यावरती कारवाई करू नका असा दबाव आणला होता. आता मी पाहिलंय की आमच्या सुषमाताई अंधारे इथून येताना पाहिलंय, त्या इथेच कुठेतरी आहेत, त्यांनी हा विषय पुढे नेला, त्याच्यावरती बोलतो. सर, भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यावरही कॅश ऑफ क्युरीचा आरोप झालेला आहे, त्याच्यावर आज सुनावणी आहे. सामनामध्ये पण ती आज बातमी आली. आपलं राज्याचे गृहमंत्री खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का? की गृहमंत्री आहेत की सागर बंगल्यावरचे बॉस आहेत गुंडांचे, हे आधी स्पष्ट व्हायला पाहिजे. आता सुनावणी गृहमंत्र्यांवर व्हायला हवी. हे खरोखर गृहमंत्री आहेत की त्यांचा एक आमदार म्हणतोय त्याप्रमाणे गुंडांचे सागर बंगल्यावरचे बॉस आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं, मग मी उत्तर देईन. प्रकाश आंबेडकरांची बोलणी कुठपर्यंत आलेली? इंडिया गडी उद्या 30 तारीख आहे. उद्या आमची जवळजवळ एक अंतिम अशी बैठक आहे महाविकास आघाडीची. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष, आता इतर मित्रपक्षांना आम्ही उद्या बोलवलाय. अर्थातच वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो संघटन आहे या देशात सर्व राज्यातली, त्यांना आम्ही उद्या अत्यंत सन्मानानं आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलेलं. उद्या फॉर्म्युला काही ठरलाय का? फॉर्म्युला कशाला पाहिजे? फॉर्म्युला आता कशाला सांगू? सगळ्यांचं नीट झालं, सुरळीत झालं की तुम्हाला कळेल कोण किती जागा लढताय. पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. त्यांना या देशात सध्या जे सुरू आहे, हुकुमशाहीचं धोरण, संविधानाचा अपमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान, एकाधिकारशाही, याविरुद्ध स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये एक भूमिका जाहीर केली आहे आणि तीच भूमिका महाविकास आघाडीची. आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेलो आहोत. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी ही लाखो लोकांच्या मनातही शंका आहे, पण आम्ही त्याच अजिबात फक्त भाष्य करत नाही. आम्हाला वाटतं ताबडतोब मिळायला हवं. जरांगे पाटील समाधानी आहेत ना? जरांगे पाटील समाधानी आहेत ना? मग ठीक आहे, असं म्हणतो की आरक्षण मिळालं. राज ठाकरेंचा जो प्रश्न आहे, भूमिका आहे, योग्य आहे असं मी म्हणतो. सगळ्या मागण्या मान्य झाला, पण आरक्षण मिळालं का हे सांगा. तुमच्या सगळ्या मान्या, आम्ही तेच म्हणतो, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या, पण खरोखर आरक्षण मिळालं असेल तर स्पष्ट आहे. आज हळूहळू लोक त्याच्यावर बोलायला लागले. इथे तुम्ही सांगतो, आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही. सरकार मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतात असं चित्र आता समोर येत आहे. मुख्यमंत्री गुलाल उधळत आहेत, मुख्यमंत्र्यांचे लोक पेढे वाटत आहेत, सगळं ठरवून चाललंय. जरांगे पाटील हा खूप साधा माणूस आहे, ते समाजासाठी लढतायत असं चित्र आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती कोणती भाषा आता करणार नाही. सर, ललित पाटील प्रकरणातून पुणे पोलिसांनी संजीव ठाकूरांच्या विरोधात एक अहवाल वैद्यकीय शिक्षण घेतले नाही ना, अशी माहिती समोर येते की त्यांच्यावरती कारवाई करू नका असा दबाव आणला होता. आता मी पाहिलंय की
आमच्या सुषमाताई अंधारे इथून येताना पाहिल्या तर इथेच कुठेतरी आहेत, त्यांनी हा विषय पुढे नेला, त्याच्यावर ते बोलतो. सर, भाजपचे आमदार प्रशांत बाबू यांच्यावरही कॅश ऑफ क्युरीचा आरोप झालेला आहे, त्याच्यावर आज सुनावणी आहे. सामनामध्ये पण ती आज बातमी आली. आपलं राज्याचे गृहमंत्री खरोखर कारवाई करायला समर्थ आहेत का? की गृहमंत्री आहेत की सागर बंगल्यावरचे बॉस आहेत गुंडांचे, हे आधी स्पष्ट व्हायला पाहिजे. आता सुनावणी गृहमंत्र्यांवर व्हायला हवी. हे खरोखर गृहमंत्री आहेत की त्यांचा एक आमदार म्हणतोय त्याप्रमाणे गुंडांचे सागर बंगल्यावरचे बॉस आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावं, मग मी उत्तर देईन. प्रकाश आंबेडकरांची बोलणी कुठपर्यंत आलेली मीडियाकडे? उद्या 30 तारीख आहे, उद्या आमची जवळजवळ एक अंतिम अशी बैठक आहे महाविकास आघाडीची. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष, आता इतर मित्रपक्षांना आम्ही उद्या बोलवलंय. अर्थातच वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो संघटन आहे या देशातलं किंवा राज्यातलं, त्यांना आम्ही उद्या अत्यंत सन्मानानं आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलेलं. उद्या फॉर्म्युला काही ठरलाय का? फॉर्म्युला कशाला पाहिजे? फॉर्म्युला आता कशाला सांगू? सगळ्यांचं नीट झालं, सुरळीत झालं की तुम्हाला कळेल कोण किती जागा लढताय. पण प्रकाश आंबेडकर यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. त्यांना या देशात सध्या जे सुरू आहे हुकुमशाहीचं धोरण, संविधानाचा अपमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान, एकाधिकारशाही, याविरुद्ध स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये एक भूमिका जाहीर केली आहे आणि तीच भूमिका महाविकास आघाडीची. आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या रक्षणासाठी मैदानात उतरलेलो आहोत. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हे भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणतीही भूमिका घेणार नाहीत याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही. अजिबात नाही. प्रकाश आंबेडकर हे पूर्णपणे आणि त्यांच्या समाजाबरोबर, त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर या देशामधल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमच्या बरोबरच राहतील. जागा वाटप हा लहान विषय आहे, एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होते, आम्ही सगळे सांभाळून घेणारे लोक आहोत. मराठवाड्यातल्या 8 लोकसभेच्या जागांपैकी 4 जागा शिवसेना तुमची लढवेल, 3 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी लढवेल, असं काही फॉर्म्युला ठरलाय की? तो फॉर्म्युला जो काय आहे त्याला आम्ही फॉर्म्युला म्हणत नसून योग्य जागा वाटप असं म्हणतो. 4 जागा जे आहेत धाराशिवची, संभाजीनगरची, बघा धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदारच आहेत. संभाजीनगर तर परंपरेने शिवसेनाच लढत आलेली आहे ना. परभणी आहे, परभणी ही शिवसेनेची जागा आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा शिवसेनेचे विद्यमान खासदार होते. त्याच्यामुळे या अशा विषयावरती फार चर्चा करण्यापेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या त्या पक्षाचे त्याच्यावरती आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतो. प्रकाश आंबेडकरांचा मुद्दा तुम्ही म्हणला की आमंत्रण दिले, पण एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी काल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केले की मुख्यमंत्री आता स्ट्रॉंग नेते झालेत, या एका आरक्षणाच्या जी आर मुळे त्यांनी सगळ्या नेत्यांना क्लीन बोल्ड केले, मराठवाड्यात आता त्यांची ताकद वाढेल. पर्यायानं तुम्ही शिंदे जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री ते इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातलं सगळ्यात मोठं ढोंग कोणता असेल तर ते एकनाथ शिंदे. उद्या जर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी त्याच्यावर कोणी दुसरा एका ऐरागाऱ्याने जर दावा सांगितला तर आंबेडकर साहेब ते मान्य करतील का? नाही. आम्ही सगळ्यांना सोबत देतो, ज्यांना स्पष्ट करायचे आहेत, मन मोकळं करायचं आहे आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेसाठी काम करायचं आहे अशा सगळ्यांशी आम्ही चर्चा करतो. आमची राजू शेट्टी यांच्याशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे आणि आघाडीत त्याच्यावरती एक मत आहे. आम्ही चर्चा करू, चर्चा करायला काय हरकत, चर्चा करू ना. अनेकांशी आम्ही चर्चा करतो आहोत. आता शेतकरी कामगार पक्ष आहे, आमचा एक महत्वाचा घटक पक्ष आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करून द्या. आम्ही डाव्यांशी चर्चा केली आहे, मग CPIM असेल, CPM असेल, अगदी काल परवा आधीच्या बैठकीमध्ये जनता दल युनायटेडचं महाराष्ट्र युनिट त्याचे अध्यक्ष कपिल पाटील आहे, तेही चर्चा करून गेले आमच्याकडे. चर्चेला काय, चर्चेला अंत नसतो. महाराष्ट्राचं झालं, इंडिया आघाडीचा विचार करता ममता बॅनर्जी असतील पश्चिम बंगालच्या, त्यांनी डिक्लेअर केले अनेक ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात स्थानिक स्वराज्य जे पक्ष आहेत, स्थानिक पक्ष ते आणि आता जेडीयूचं,
इंडिया आघाडी अलायन्सला कुठेतरी 2024 पुन्हा उघड जाईल वाटते, कारण जे एकत्र सगळे आले होते पुन्हा फुटताना दिसतो. आम्ही एकत्रच आहोत. नितीश कुमार यांच्या सारखा राजकीय मानसिक दृष्ट्या अस्वस्थ माणूस आमच्या आघाडीतून दूर गेला म्हणजे आमचा इंडिया आघाडीला झटका बसला असं मी मानत. गेल्या काही काळापासून नितीश कुमार यांची प्रकृती खरोखर बरी नाही. मला त्यांच्या जवळच्या माणसाने सांगितलं की त्यांची आणि आघाडीत त्याच्यावरती एकमत आहे. आम्ही चर्चा करू, चर्चा करायला काय हरकत, तुम्ही चर्चा करू ना. अनेकांशी आम्ही चर्चा करतो आहोत. आता शेतकरी कामगार पक्ष आहे, आमचा एक महत्वाचा घटक पक्ष आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू द्या. आम्ही डाव्यांशी चर्चा केली आहे, मग CPIM असेल, CPM असेल. अगदी काल परवा आधीच्या बैठकीमध्ये जनता दल युनायटेडचं महाराष्ट्र युनिट त्याचे अध्यक्ष कपिल पाटील आहे, ते चर्चा करून गेले आमच्याकडे. चर्चेला काय, चर्चेला अंत नसतो. महाराष्ट्राचं झालं, इंडिया आघाडीचा विचार करता ममता बॅनर्जी असतील पश्चिम बंगालच्या, त्यांनी डिक्लेअर केले अनेक ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात स्थानिक स्वराज्य जे पक्ष आहेत स्थानिक पक्ष ते आणि आता JDUचं. इंडिया आघाडी अलायन्सला कुठेतरी 2024 पुन्हा उघड जाईल वाटते, कारण जे एकत्र सगळे आले होते पुन्हा फुटताना दिसत. आम्ही एकत्रच आहोत. नितीश कुमार यांच्या सारखा राजकीय मानसिक दृष्ट्या अस्वस्थ माणूस आमच्या आघाडीतून दूर गेला म्हणजे आमचा इंडिया आघाडीला झटका बसला असं मी मानत. गेल्या काही काळापासून नितीश कुमार यांची प्रकृती खरोखर बरी नाही. मला त्यांच्या जवळच्या माणसाने सांगितलं की त्यांची त्यांना स्मरण राहत नाही किंवा विस्मरणाचा त्यांना त्रास सुरू झालेला. बहुतेक ते विसरले असेल की आपण इंडिया आघाडीमध्ये आहोत. जेव्हा त्यांची स्मृती परत येईल आणि त्यांना कळेल की अरे रे आपण दुसऱ्या पक्ष आघाडीमध्ये आहोत, तेव्हा ते परत आमच्याकडे येईल. विस्मरण त्याला अल्माइझर म्हणतात, ते असंच असत. सांगण्यात काय आलं, पण बिहारमध्ये नितीश कुमार गेल्याने नितीश कुमारांबरोबर भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता पूर्णपणे संपली. हे सगळे जे होते त्यांच्याबरोबर, नितीश कुमारांना परत सत्तेत आले तर मी पगडी उतरवीन, ते उपमुख्यमंत्री झाले. नितीश कुमारांनी जे महिलांविषयी वक्तव्य केलं आणि ज्या महिला रडल्या त्यावेळेला, त्या त्यांच्यावर मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. नितीश कुमार हात जोडून दारात आले तरी त्यांना भाजप बरोबर घेणार नाही सांगणारे अमित शहा, नरेंद्र मोदी त्यांचं स्वागत करतायत. अशा प्रकारचं राजकारण बिहारच्या जनतेला कधी आवडलं. पण सर अशीच ऑफर आता ते सांगतायत की भाजपनं आम्हाला बोलवलं, तुमचंही असंच ते बोलतात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमच्यासोबत कधी येणार नाही. तुम्हाला आमंत्रण दिलं तर भविष्यात तुमचं कौल काय असेल भाजपसोबत जायचं? एक तर असं आहे की त्यांची हिंमत नाही आम्हाला आमंत्रण देणार. आम्ही नैतिकदृष्ट्या अत्यंत आमची मानसिकता स्ट्रॉंग आहे. ही लढाई नैतिकतेची आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची. तुम्ही शिवसेनेवरती घाव घातलेला नाही आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर घाव घातले. लक्षात घ्या, हा शिवसेनेचा व्यक्तिगत फायदा तोटाचा प्रश्न नाही आहे. आमचा पक्ष तोडला नाही, हा तुम्ही ज्या कारणासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली होती, महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाची अस्मिता, तुम्ही त्याच्यावर घाव घालून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करताय. आणि त्याच्यामुळे शिवसेना अशा प्रवृत्तीशी तडजोड करणार नाही. सत्ता येते सत्ता जाते, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. पण शिवसेना पक्ष असा आहे, तुम्ही इतके घाव घालून सुद्धा शिवसेना उभी आहे, लढते. तर बिहारमध्ये जे काही होत आहे त्याला एक दुसरी जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा या नितीश कुमारांनी केली. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा त्यांचे पाय लटपटत आहेत, घाबरलेला आहे 2024 या निवडणुकांच्या दृष्टीनं. जर तुम्हाला एवढी खात्री आहे अबकी बार 405 तर तुम्ही हे शिवसेना तोडणं, राष्ट्रवादी काँग्रेस तोडणं, नितीश कुमारला तोडणं हे उद्योग केले नसते. तुम्हाला जर मोदींच्या नेतृत्वावर आणि प्रभू श्रीरामाच्या राजकीय चमत्कारावरती एवढा विश्वास असता, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही 405 जागा जिंकू, तर तुम्हाला हे सगळे खेळ करण्याची गरज नव्हते ना. याचा अर्थ तुम्ही घाबरले. तुम्हाला कळतंय या देशातलं वातावरण बदलत आहे आणि म्हणून तुम्ही अखेरची फडफडली तडफड करताय. सीए बद्दल एक विधान केले आता पश्चिम बंगालमध्ये, ते असं म्हणाले की पुढील एक आठवड्यात सीए बद्दल
शंतनू ठाकूरांनी काय ठीक आहे सर त्यागी नायक पण हिंदी मध्ये लिहितो आहे केसी त्यागी ने कहा है कि नीतीश कुमार अब बाहर चले गए तो इंडिया अलायंस का जो कोऑर्डिनेशन है वो ठीक से नहीं हो पाएगा और इंडिया कांग्रेस जो है वो साजिश कर रही थी रीजनल पार्टीज को खत्म करने के लिए इसलिए नीतीश कुमार मुझे नहीं लगता है नीतीश कुमार जी जिस तरह से चले गए ये दुर्भाग्यपूर्ण जरूर है लेकिन अगर किसी को लगता है कि नीतीश कुमार जाने से इंडिया आघाड़ी की जो मजबूती है उसमें दरार आ जाएगी कमजोर हो जाएगी ये भ्रम है कभी कभी कुछ लोग जाने से संगठन और मजबूत होता है वैसे इंडिया आघाड़ी इंडिया हमारे संगठन का है नीतीश कुमार भी चले गए बिहार का मसला है बिहार में तेजस्वी यादव है बिहार में कांग्रेस भी है बिहार में और भी छोटे छोटे दल है जो एक साथ आकर इंडिया गठबंधन को और मजबूत बनाएंगे बिहार की जनता पॉलिटिकली बहुत अलर्ट है एक व्यक्ति 2 साल में 4 बार मुख्यमंत्री की शपथ लेते अलग अलग पार्टी से क्या बिहार की जनता को ये मान्य नहीं ये भारतीय जनता पार्टी को ये लोग पहचानते नहीं है ये नीतीश बाबू को खत्म करने जा रहे हैं ये किसी त्यागी जी क्या बोल रहे हैं ये बीजेपी की साजिश है बिहार को खत्म करने की बिहार की अस्मिता को खत्म करने की बिहार को बदनाम करने की नीतीश बाबू यानी बिहार नहीं है हमारे यहाँ भी एकनाथ शिंदे का प्रयोग चल रहा है एकनाथ शिंदे यानी महाराष्ट्र नहीं है या अजीत पवार मतलब महाराष्ट्र नहीं है पता चलेगा आप चुनाव लीजिए बिहार में नीतीश कुमार जाने से इंडिया आघाड़ी को कोई इंडिया गठबंधन को कोई झटका नहीं पड़ता कांग्रेस का उसमें कोई रोल नहीं है कांग्रेस नीतीश बाबू को इंडिया आघाड़ी का कन्वीनर बनाने के उसमें थी हमसे बात भी की थी सबसे कि नीतीश बाबू को हम कन्वीनर बनाना है नीतीश बाबू का कोई डील चल रहा है बीजेपी में ये भी इंफॉर्मेशन